यांसा बजाज यांचा जन्म हा दहा जून एकोणीसशे अडतीस मध्ये झाला त्यांनी हार्वर्ड विद्यापीठामधून एमबीए च शिक्षण घेतलं एकोणीसशे पासष्ट पासून बजाज उद्योग समूहामध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली राहुल बजाज एकोणीसशे अडुसष्ट मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले दोन हजार मध्ये राहुल बजाज यांना पद्मभूषण सन्मानित सहा ते दोन हजार 2010 मध्ये ते राज्यसभेवर खासदार होते एकदृष्टा उद्योगपती अशी ओळख राहुल बजाज यांची बजाज ऑटोला नावारूपाला आणण्यात त्यांचं एक मोठं योगदान राहिलेलं आहे पाच दशकाहून अधिक काळ त्यांनी बजाज ऑटोची बजाज समूहाची धुरा सांभाळली पद्मभूषण पुरस्कारानं सुद्धा त्यांचा गौरव झाला आहे मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे द्रष्टा उद्योगपती हा काळाच्या पडद्याआड केलेला आहे अत्यंत दुःखद बातमी उद्योग समूहाला उद्योग समूहाच्या दृष्टीनं अत्यंत मह आणि तेवढीच दुःखद बातमी म्हणावी लागेल बजाज समूहाचे सर्वे सरवार राहुल बजाज यांचं निधन झालेलं आहे एक मोठी घडदोड त्यांनी उद्योग समूहामधली केल्याचं आपण पाहिलेलं आहे बजाज ऑटोला नावारूपाला आणण्यात त्यांचं एक मोठं योगदान राहिलेलं आहे त्यांचं या क्षेत्रामधलं मोठं योगदान पाहता त्यांना पद्मभूषण सन्मानित सन्मानित करण्यात करण्यात त्यांना पद्मभूषण एक द्रष्टा उद्योगपती अशी त्यांची ओळख आणि हाच द्रष्टा उद्योगपती आज काळाच्या पडद्याआड केलेला आहे जवळपास एकोणपन्नास वर्षांनंतर त्यांनी बजाज ऑटोचं चेअरमन पद जे आहे ते सोडलेलं होतं पिढी घडवणं हा एक त्यांचा स्वभाव राहिलेला होता त्यांचा स्वभाव गुणच त्या पद्धतीचा राहिलेला आहे आणि त्यांच्या जाण्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाते बजाज ग्रुपचा आधारस्तंभच हरपलेला आहे पुण्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे राहुल बजाज यांची कारकिर्द फार मोठी राहिलेली आहे त्यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये ते या पदावर होते आणि त्याच्यानंतर त्यांनी कंपनीची घौडदोड जी आहे ती हाती घेतलेली होती राहुल बजाज यांचा जन्म हा दहा जून एकोणीसशे अडतीसमध्ये झाला त्यांनी हॉवर्ड विद्यापीठामधून एम बी एचं शिक्षण घेतलं एकोणीसशे पासष्ट पासून बजाज उद्योग समूहामध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली